श्री आई माता मंदिर कासारवाडी येथे सिरवी क्षत्रिय समाज यांच्याकडून मोठ्या उत्साहात होळी हा सण साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील सर्वच राजस्थानी मारवाडी समाज एकत्र येऊन या सणाचा आनंद लुटत असतात. होळी सणाला राजस्थान राज्यात खूप मोठे महत्व आहे, परंतु आपल्या विविध व्यवसायासाठी हे लोक पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेले आहेत. त्यांना या सणासाठी गावी जाणे शक्य होत नाही, म्हणून एक दिवस आपला संपूर्ण व्यवसाय बंद ठेवून या सणाला सर्व समाज एकत्र येऊन होळी हा सण आपापल्या परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पुरुष मंडळी पायात घुंगराची चाळ बांधून पारंपरिक गीते म्हणून हलगीच्या ठेक्यावर हातात रंगीबिरंगी छत्र्या फिरवून ताल धरून घेर नृत्य सादर करतात. या वर्षी मात्र महिलांनी सुद्धा रंगीबिरंगी छत्री हातात घेऊन घेर नृत्य सादर केले. या होळी सणाचा आनंद घेण्यासाठी सिरवी क्षत्रिय समाजातील लहान मुले, वृद्ध, तरुण, मुलं, मुली, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी, पाहूयात. मंदिर कासारवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हे जे आपण सगळं आता दृश्य बघताय, तर राजस्थानमध्ये गेअर नृत्य आणि डूंड महोत्सव असं दोन्हीचं आयोजन केलं जातं. डूंड महोत्सव म्हणजे जो पहिला मुलगा आपल्या घरात जन्माला येतो त्याचं होळी दहन जेव्हा आपण करतो, तर त्या होळीला आपण त्याला जसं आपण मराठीत लग्न म्हणतो तसंच आमच्यात लग्न त्याला सात फेरे देतो आपण मुलाला. आणि दुसऱ्या दिवशी हे जे आमचे गेरिया आहेत ते येऊन प्रत्येक लहान मुलाला त्यांची डूंड करतात, थोडक्यात त्यांची नजर काढतात असं म्हणायला हरकत नाही. आणि हा उत्सव, ही जी परंपरा आहे, ही गेल्या कित्येक वर्ष चालू आहे. आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात राजस्थानी समाज हा पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं स्थायिक झाला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक मंदिरात, जसे पुण्यात आमच्या टोटल 15 मंदिरं आहेत, आणि त्या 15ही मंदिरात हा जो उत्सव आहे होळीचा आणि डूंडचा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि आता यावर्षी तुम्हाला एक विशेष आकर्षण बघायला मिळालं की महिला ज्या नृत्य आहेत, महिला गेअर नृत्य आहेत, त्यांनी पण यावर्षी ही प्रस्तुती दिलेली आहे. याची सुरुवात ही प्रथम महिलांच्या गेअर नृत्याची प्रथम सुरुवात ही पुण्यात आई माता मंदिर कासरवडी इथे यावर्षी झालेली आहे. आणि याचा तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्ही बघाल की प्रत्येक मंदिरात याचं सुरुवात होईल. महिलेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम आयोजित करतो. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आई माताजी मंदिर कासरवडीच्या वतीने. आणि येणारं वर्ष हे जसं आपल्या आयुष्यात रंगाचे होळीचा आपण रंगाचा उत्सव साजरा करो, तसंच रंग आपल्या आयुष्यात भरभरून वाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आजच्या दिवसभर हे डूंडचे कार्यक्रम होणार आहे. आणि आमच्या मंदिरामध्ये आई माता मंदिरामध्ये जे आपलं जे दीपक असतो, अखंड ज्योत असती, ते जे म्हणजे ते जे काळाचा असतो, काळा नसून ते पिवळा असतो, आम्ही जे आमच्या भाषामध्ये केसर म्हणतोय, हे केसरचं हे माताजी जे ते लय मोठा चमत्कार आहे. आणि हे समाज मोठा समाज हे आपल्या पुण्यामध्ये आहे. आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालणार आहे. आणि लेडीज आणि जेंट्समध्ये ते भरपूर कार्यक्रम आणि नृत्य करणार आहे. आणि चांगल्या प्रकाराने हा होळीचा उत्सव साजरा करत आहोत.